वंचित बहुजन आघाडीचे अधिष्ठता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन। जिल्हा सरोपचार रुग्णालयात मेस्का सिक्युरिटी गार्ड नाचनकर यांनी वंचित बहुजन युवा आघाडी पूर्व महानगर संघटक रितेश यादव याला शिविगाळ करत मारहाण केली आणि पुन्हा मारण्याची धमकी दिली। सदर प्रकरणाची सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। तसेच जिल्हा सरोपचार रुग्णालय अधिष्ठता यांच्याकडे तक्रार देण्यासाठी गेले असता कोणत्याही प्रकारची दखल न घेण्याचे दिसताच युवा आघाडी कार्यकर्त्यांनी दालनासमोर ये आंदोलन केले। त्यानंतर प्रभारी अधिष्ठता डॉक्टर आडे यांनी तक्रार घेऊन चौकशी समिती बसवून कारवाई करण्याचे आश्वासन युवा आघाडी कार्यकर्त्यांना दिले। मेस्का सिक्युरिटी गार्ड यांच्या गणवेशाला नेमप्लेट नसते, वृद्ध रुग्णांना एकेरी उल्लेख करणे अशा अनेक तक्रारी यावेळी करण्यात आल्या। या प्रकरणी योग्य कारवाई न झाल्यास युवा आघाडी पुन्हा अधिष्ठतांच्या दालनात ठिय्या आंदोलन करेल असे आवाहन वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोड यांनी यावेळी दिले। या आंदोलनात जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे, पूर्व महानगर अध्यक्ष जय रामा तायडे, कुणाल राऊत, रितेश यादव, नितीन सपकाळ, सचिन डोंगरे, हितेश जामनिक, आशिष गोपनारायण, नितीन प्रधान, धीरज इंगळे, मंगेश सावंत, राजेश बोदडे, सोनू सिरसाट, रणजित तायडे, गोलू खिल्लारे, कुमार सिरसाट, अक्षय डोंगरे, कुणाल सिरसाट, ऋतिक खंडारे, रणनीती लांडे, शुभम हिवराळे, स्वप्नील बाकडे, धम्मा तायडे, सचिन पाचपोर, गोलू सिरसाट, करण थंकेकर, संजय दंडी, पवन गवई, लवेश वरगट, विठ्ठल परेकर, आकाश सोनोने, उमेश बहेर, रणवीर पडगण इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते।